मुलांना सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत राज्यशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणावरील आपण स्वाध्य स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्याय प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे त्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आता आपण पाहूया प्रश्न पहिला अ वस्तुनिष्ठ प्रश्न आहे एक गुणांच्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा एक विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडित आहे पर्याय अ आहे पंचायत राज ब राष्ट्रीय एकात्मता क राष्ट्र ही संकल्पना आणि ड मेल्टिंग पॉट ही संकल्पना अचूक उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता विविधतेत एकता हे महत्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मता याच्याशी संबंधित आहे यांच्याशी निगडित आहेत अ जे के एल एफ ब नक्षलवादी चळवळ क हिजबुल मुजाहिद्दीन आणि ड आसाम तेल कोंडे अचूक उत्तर आहे नक्षलवादी चळवळ प्रश्न पहिल्यातलाच ब आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया बरोबर आहे दोन तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा एल टी टी ई बरोबर आहे तीन राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम तीनशे सत्तर ही जोडी चूक आहे ती आपण दुरुस्त करून लिहूया राष्ट्रीय एकात्मता परिषद एकोणीसशे एकसष्ट प्रश्न दुसरा आहे अ गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणजे विसंगत शब्द ओळखायचा आहे दहशतवाद नक्षलवाद राष्ट्रवाद आणि उग्रवाद यापैकी गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद आता यामध्येच दुसऱ्यातलाच ब आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहायची आहे एक समाजात भीती घबराट धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दोन लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग याचं अचूक उत्तर लिहूया क्रमांक एकचं उत्तर आहे दहशतवाद समाजामध्ये भीती किंवा घबराट किंवा धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर आणि दुसऱ्याचं उत्तर आहे सहभागयुक्त लोकशाही म्हणजे लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग म्हणजे सहभागयुक्त लोकशाही प्रश्न क्रमांक तीन आहे संकल्पना चित्र पूर्ण वेग 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 आहे आणि त्यासाठी विषय दिलेला आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य वेगवेगळी आहेत ती ती मूल्य लिहायची आहेत आपण आता ती मूल्य क्रमाने लिहू या चौकटीमध्ये एक समानता दोन आर्थिक सामाजिक राजकीय न्याय तीन धर्मनिरपेक्षता चार बंधुत्व जोपासणे राष्ट्रनिष्ठा विविधते एकता आणि शेवटचं सातव समान नागरिकत्व अशा प्रकारे संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे प्रश्न क्रमांक आहे ब खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा चुकी बरोबर ओळखायचे आणि त्याचं कारण लिहायचंय एक राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे दोन भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आपण सहकारण लिहूया क्रमांक एक राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे उत्तर वरील विधान बरोबर आहे कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशातील सर्व घटकांना मिळते क्रमांक दोन आहे सहकारण लिहायला भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरले वरील विधान बरोबर आहे कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे प्रश्न क्रमांक चार सहसंबंध स्पष्ट करा राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामधील सहसंबंध उत्तराचा पहिला मुद्दा राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत दोन भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल तीन राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला चार प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली पाच राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात बावीस भाषांचा समावेश करण्यात आला राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पाच तुमचे मत नोंदवा शांतता स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते आपण मत नोंदवूया राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते उत्तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते या विधानाशी मी सहमत आहे कारण लिहायचं आहे क्रमांक का एक कामगार व विद्यार्थी वर्गाची आंदोलने शेतकऱ्यांचे लढे जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते दोन, या समस्या किंवा आंदोलने आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते तीन दुर्मिळ असलेली साधन संपत्ती अनुत्पादक उपक्रमावर खर्च करावी लागते त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो चार देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे यामुळे देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल प्रश्न क्रमांक सहा त्यातला पहिला आहे भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय आणि दोन जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा या प्रश्नांची उत्तरे आपण लिहूया एक भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय उत्तराचा पहिला क्रमांक नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते दोन तिला शेतमजूर दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे ती चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरली आहे तीन जिथे अन्याय शोषण दमन आणि राज्याकडून दुर्लक्षीले गेल्याची भावना असते तेथेही ते चळवळ यशस्वी होते चार या चळवळीचा प्रसार बिहार झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झाला पाच दोन हजार चारमध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी म्हणतात त्याला या पक्षाची स्थापना केली सहा कार्ल मार्क्स लेनिन आणि माओ यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आला आहे दुसरा प्रश्न आहे जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा उत्तराचा पहिला मुद्दा अमातुल्ला खान यांनी एकोणीसशे पासष्ट साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबसाईट फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला एकोणीसशे सत्याहत्तर साली त्याचे नामकरण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे करण्यात आले दोन ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते या गटास सहाय्य करण्यासाठी पाकिस्ताने हिजाबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवले त्यातून आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला तीन पाकिस्तानातील आय आय एस ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरवते त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे चार भारतीय सैन्याद्वारा या सीमा पारच्या दहशतवादाला चोख उत्तर दिले जात आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तसेच आवडलेला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा